नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या शेतीगुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून ड्रॅगन फ्रूट शेतीविषयी माहिती पाहणार आहोत। तर मंडळी, हा नवीन प्रयोग आहे। या शेतीमधून किती उत्पन्न मिळते, तसेच बऱ्याच काही गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळणार आहेत। तर मंडळी, पहिल्यांदा तर आपण या पिकासाठी तापमान किती पाहिजे आणि जमिनीचा पीएच किती पाहिजे याबद्दल माहिती पाहणार आहोत। तसेच मंडळी, ड्रॅगन फ्रूटच्या जाती कोणत्या आहेत आणि ते जर आपल्याला लागवड करायची असेल तर त्याची जी काय आपण नर्सरीतून त्याची रोपे आणणार आहोत त्या रोपांची किंमत काय आहे याबद्दलही माहिती पाहणार आहोत। त्यानंतर मंडळी, याची लागवड कशी करावी, त्याचं अंतर किती असावं याबद्दलही माहिती पाहणार आहोत। तसेच मंडळी, या पिकावर कोणकोणते रोग होतात आणि त्याचे निवारण कसे करायचे याबद्दलही माहिती पाहणार आहोत। तसेच मंडळी, आपण याची लागवड केली, लागवड केल्यानंतर आपण याची हार्वेस्टिंग कशी करावी किंवा पहिल्यांदा ते पिकाचा फळ लागल्यानंतर कसे काढावेत, कोणत्या महिन्यामध्ये लागवड करावी आणि किती दिवसानंतर याची आपल्याला हार्वेस्टिंग करता येते याबद्दलही माहिती पाहूया। तसेच मंडळी, जर का आपण याची लागवड केली आणि यापासून आपल्याला किती उत्पन्न मिळू शकते, तसेच या पिकासाठी आपल्याला किती खर्च करावा लागतो याबद्दल मंडळी आपण या व्हिडिओमधून सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर मंडळी, जर का आपल्या शेतीगुरुजी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे असेच व्हिडिओ आपल्याला पाहण्यास मिळतील। तर मंडळी, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, पहिला मुद्दा येतो तो म्हणजे याच्यासाठी जमिनीचा पीएच किती असावा। जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे, सर्व पिकांच्या लागवडीसाठी किंवा चांगलं पीक येण्यासाठी जमिनीचा पीएच हा साधारणतः 6.5 ते 7.5 याच्या दरम्यान असेल तर निश्चित आपले सर्व पिके चांगले येतात। तसेच या ड्रॅगन फ्रूट या पिकासाठी सुद्धा जमिनीचा पीएच जो आहे 6.5 ते 7.5 दरम्यान पीएच पाहिजे। त्यानंतर मंडळी येतो दुसरा मुद्दा म्हणजे तापमान किती असावं, कोणत्या तापमानामध्ये हे पीक येऊ शकतं। तर मंडळी, या पिकासाठी जे तापमान हवं असतं ते साधारणतः 2 सेल्सिअस पासून 45-46 सेल्सिअस पर्यंत हे या तापमानामध्ये हे पीक आपण घेऊ शकतो। यामध्ये तापमानाचा कोणताही आपल्याला जास्त बदल झाला तरी काहीही प्रादुर्भाव या पिकावर होत नाही। म्हणजेच तर आपण कमीत कमी 2 ते जास्तीत जास्त 45 अंश सेल्सिअस पर्यंत आपण या पिकाची लागवड करू शकतो आणि चांगलं उत्पन्नही घेऊ शकतो। तसेच मंडळी, जमीन कशी पाहिजे। तर मंडळी, या पिकासाठी जी काही जमीन पाहिजे आहे ती साधारणतः कोणत्याही प्रकारची असेल तरी चालेल, परंतु एक महत्त्वाची अट अशी आहे की त्या जमिनीमध्ये पाणी साठून राहिले नाही पाहिजे। जास्त खडकाळ असेल तरी खूप छान आहे, काळी असेल तरी चांगलं आहे, परंतु मंडळी, ज्या जमिनीमध्ये पाण्याचा जे काय आपण म्हणतो निचरा होतो अशा जमिनी या पिकासाठी अगदी उत्तम असतात। तर ज्यावेळेस आपण लागवड करायची आहे त्यावेळेस मंडळी, जर का एखाद्या भागामध्ये पाणी जास्त साठत असेल तर अशा ठिकाणी आपण हे पिकाची लागवड करू नये, कारण जास्त साठपा होणाऱ्या ठिकाणी हे पीक घेतलं जाऊ शकत नाही। जसं की आपल्याला मंडळी माहितीच आहे, हे पीक जे आहे हे निवडून कॅक्टस वर्गीयातील आहे, म्हणजे निवडून वर्गीयातील आहे, त्यामुळे मंडळी या पिकाला पाण्याचीही आवश्यकता जास्त लागत नाही, कमीत कमी पाण्यामध्ये येणारं पीक आहे, त्यामुळे मंडळी या पिकासाठी खूप कमी पाणी लागते, त्यामुळे जमिनीचा निचरा होणारी जमीन या पिकासाठी योग्य आहे। तर मंडळी, यानंतर येतो तो म्हणजे कोणकोणत्या प्रकारची ड्रॅगन फ्रूटच्या जाती आहेत। तर मंडळी, यामध्ये आहे व्हाईट ड्रॅगन फ्रूट आहे, रेड ड्रॅगन फ्रूट आहे आणि पिंक ड्रॅगन फ्रूट आहे। तर मंडळी, सध्या जी मार्केटमध्ये जास्त मागणी आहे ती रेड आणि पिंक या ड्रॅगन फ्रूटची मागणी आहे, त्यामुळे मंडळी निश्चितच आपण याची लागवड करू शकता। तर मंडळी, या ड्रॅगन फ्रूटची व्हरायटी येटो आहे, सी आहे। तर भारतीयांसाठी सर्वात महत्त्वाची जी काही व्हरायटी आहे तर ती मंडळी सी आहे। तर ती लागवड केली तर निश्चितच चांगलं मार्केट मिळतं आणि चांगलं पीकही मिळतं। मंडळी, जर का ड्रॅगन फ्रूटचा उगम कुठं झाला असेल तर तो अमेरिकेतील आहे, परंतु मंडळी सर्वात जास्त ड्रॅगन फ्रूट जे उगवलं जातं किंवा पिकवलं जातं ते व्हिएतनाममध्ये उगवलं जातं। जर मंडळी जागतिक बाजारपेठेचा विचार केला तर जगातील सर्वात जास्त ड्रॅगन फ्रूटची शेती ही व्हिएतनाममध्ये केली असते। जागतिक बाजारपेठेमध्ये 80 ते 90% जे ड्रॅगन फ्रूट असतं ते व्हिएतनामचंच असतं, त्यामुळे व्हिएतनाम हे आपण जागतिक बाजारपेठेमध्ये अव्वल स्थानावर आहे हे पीक घेण्यासाठी, तर म्हणालो तर वावगं ठरणार नाही। तर मंडळी, यानंतर विषय येतो तो म्हणजे या जर आपल्याला ही
ड्रॅगन फ्रूटची शेती करायची असेल तर त्याचे जे काय पौधे असतात म्हणजे जे काय रोपं असतात त्याची किंमत किती असते? तर मंडळी, या रोपांची किंमत साधारणतः प्रत्येक एरियावर डिपेंड आहे किंवा मागणीवर आणि अवेलेबिलिटीवर किंमत डिपेंड असते. तर मंडळी, याची साधारणतः 10 रुपयापासून 70-80 रुपयापर्यंत याची एका रोपाची किंमत आहे. तर मंडळी, जर का आपण ज्या एरियामध्ये आपण शेती करत आहात त्या ठिकाणी अवेलेबिलिटी कशी आहे किंवा किती लोकांच्या नर्सरी आहेत त्याच्यावर डिपेंड असते की त्याची प्रत्येक रोपाची किंमत किती आहे. तर साधारणतः 10 रुपये ते 80 रुपये आपण धरून चालावे. तर मंडळी, आता ही तर झाली रोपांविषयी माहिती. परंतु मंडळी, सर्वात महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे रोपांची लागवड कशी करावी, किती अंतरावर करावी, दोन रोपातील अंतर किती ठेवावं, दोन लाईनीमधील अंतर किती ठेवावे आणि किती एका ठिकाणी रोपे किती लावावेत याबद्दलही माहिती पाहूया. तर मंडळी, याची जी काय लागवड आहे ती आपल्याला आपल्या शेतामध्ये साधारणतः 10x8 या अंतरावर करायची आहे. 10x8 या अंतरावर करायची आहे किंवा 10x6 काही शेतकरी करतात पण 10x8 हे योग्य अंतर राहील. परंतु आपल्या एरियानुसार आपण तुमच्या माहितीनुसार सुद्धा आपण याची लागवड करू शकता. तर आपल्याला जर याचा विचार केला तर 10 फुटा अंतरावर प्रत्येक लाईन पाहिजे आणि रोप टू रोप यामधील अंतर साधारणतः 8 फूट हे ठेवायचं आहे. या पिकाची लागवड करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की जे काही बेड आपण बनवणार आहोत ते उंच बनवायचे आहेत. उंच बेड बनवल्यामुळे निश्चितच पावसाळ्यात जरी जास्त पाऊस झाला तरी पाणी साठून राहणार नाही, पाणी खाली राहील व लवकर जिरून जाईल जमिनीत, म्हणजे पाण्याचा निचरा होईल. त्यासाठी चांगले बेड उंच ठेवले तर खूप चांगली गोष्ट आहे. तर मंडळी, यासाठी आपल्याला एकूण रोपांची संख्या किती लागेल याचा जर मंडळी विचार केला तर 43,560 स्क्वेअर फूट हे एकरामध्ये असतं. म्हणजेच काय तर 43,560 याला जर आपण 10 भागलं तर किती येतं आपण पाहू शकता. म्हणजेच काय तर मंडळी, यामध्ये जवळजवळ तर मंडळी एकूण रोपांची संख्या किती लागते जर याचा विचार केला तर मंडळी साधारणतः आपल्याला यासाठी जवळजवळ रोपांची संख्या जी आहे ती जर आपण कॅल्क्युलेशन केलं जर 43,560 जर आपण 10 भागलं तर मंडळी त्याचं उत्तर आपल्याला ही 43,560 जर आपण 10 भागलं तर 4,356 येईल. आणि त्यानंतर आपण प्रत्येक रोप ही आहे ती 8 फुटावर लावायचं आहे म्हणजे त्यालासुद्धा आपण भागिले 8 करायचं आहे. म्हणजेच काय तर 544 पोल लागतील आपल्या शेतामध्ये. आपल्या शेतामध्ये 544 पोल लागतील. 544 पोलवर आपण या रोपांची लागवड करायची आहे. म्हणजेच काय तर 544 पोल लागले तर 544 पोलवर एका पोलवर 4 रोपे लावायचे आहेत. म्हणजेच काय तर मंडळी, 544 ला गुणले जर आपण 4 केलं तर बरोबर 2,000 ते 2,250 रोपे आपले त्या एकरामध्ये लागणार आहेत. जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर निश्चितच आपल्याला हे समजेल म्हणजेच एकरामध्ये आपण साधारणतः 2,000 रोपांची लागवड करायची आहे आणि प्रत्येक पोलच्या कडेला साधारणतः 4 रोपे लावायची आहेत. मंडळी, ज्यावेळेस आपण पोल लावतो त्या पोलच्या चारही कोपऱ्यावर एक एक रोप लावायचं आहे म्हणजे 4 रोप आपण त्या ठिकाणी लावू शकणार आहे. तर मंडळी, हे पोल लावल्यानंतर हे सिमेंटचे पोल आपण आपल्या जवळच्या मार्केटमधून घेऊ शकता किंवा जास्त ऑर्डर दिली तर आपल्याला हे स्वस्तात सुद्धा हे पोल मिळू शकतात. पोलच्या वर जो काय आपण सिमेंटचा पोल लावणार आहे त्याच्यावर एक रिंग मिळते किंवा स्क्वेअर टाईपसुद्धा सिमेंटचे स्क्वेअरसुद्धा मिळू शकतो किंवा रिंगसुद्धा मिळू शकते. चौकोनी आकाराचे असू शकते किंवा गोलही असू शकते. त्यामध्ये आपल्याला ही रोपं वर त्याच्यात वाढतात, या पोलच्या कडेने ही रोपं वर वाढतात व त्या रिंगमधून असे बाहेर पडतात. आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता चित्रामध्ये या पद्धतीने हे रोपं वाढतात. मंडळी, आता सर्वात मोठा प्रश्न असा होतो की याची जे काय नर्सरी आहे किंवा याचे जे रोपं आहेत ते कसे बनवली जातात. तर मंडळी, याची रोपं किंवा याची नर्सरी जी आहे ती जे ड्रॅगन फ्रूट आहे त्या ड्रॅगन फ्रूटची फांदी किंवा त्याची जी फांदी आहे तीच कापली जाते आणि तीच एक 6-6 इंचाच्या फांद्या घेऊन कोकोपीटमध्ये किंवा मातीमध्ये पिशवीमध्ये लावल्या जातात आणि त्याच फांद्यांना अशी वाढतात वेग पुढे अंकुर फुटून फांद्या वाढतात आणि त्याचीच नर्सरी केली जाते. ज्यावेळेस आपण रोपांची निवड करत असो त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की त्याची ॲक्च्युली ग्रोथ आहे का, म्हणजे त्याची वाढ सुरू आहे का. त्याची वाढ सुरू असेल अशीच रोपं निवडून आपण घ्यायची आहे.
तर मंडळी आता त्यानंतर येतात तो विषय म्हणजे पाणी व्यवस्थापन. तर पाणी व्यवस्थापनामध्ये मंडळी याच्यासाठी आपल्याला ड्रीप इरिगेशन करायचं आहे. ड्रीप इरिगेशन आपल्याला अगदी स्वस्तात होऊन जाईल, कारण 10 बाय 10 या अंतरावर आपण लागवड केलेली आहे आणि 8 फूट अंतरावर प्रत्येक रोपाची लागवड केलेली आहे. तर मंडळी आपण प्रत्येक त्या ठिकाणी आपण एक ड्रीप लाईन टाकून घ्यायची आहे आणि कमी खर्चामध्ये आपलं ड्रीप इरिगेशन होणार आहे. आणि या शेतीला पाणी खूप कमी लागते, त्यामुळे आपल्याला जास्त पाणी देण्याची गरज नाही. कमी पाण्यामध्ये सुद्धा हे येते, ज्यावेळेस आपल्याला गरज वाटेल त्यावेळेस या ड्रीपच्या सहाय्याने आपण या ठिकाणी पाणी देऊ शकणार आहे. तसेच मंडळी या पिकावर कोणकोणते रोग होतात आणि त्याच्यावर उपाययोजना काय करावी याबद्दलही माहिती पाहूया. मंडळी हे जे पीक आहे कॅक्टस वर्गातील आहे, त्यामुळे या पिकावर मोठ्या प्रमाणात कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होत नाही, कोणत्याही प्रकारचा जास्त रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. जरी कोणत्या प्रकारचा सडन वगैरे झाले तर आपण त्याच्यावर वेगवेगळे औषधं कृषी दुकानामध्ये मिळतात, ते आणून फवारणी करू शकता आणि त्यामध्ये त्यावर नियंत्रण करू शकता. तर मंडळी सर्वात महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे त्याला लागवडीपासून किती महिन्यानंतर फळ येते. तर मंडळी ज्यावेळेस आपण याची लागवड करू, ते लागवड केल्यापासून 8 ते 12 महिन्यामध्ये याला फळं येण्यास सुरुवात होतात. आणि ते फळं पहिल्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात येत नाहीत, थोड्याफार प्रमाणात येतात, त्यामुळे पहिल्या वर्षी याचं जास्त आपल्याला उत्पन्न मिळत नाही. त्यानंतर मंडळी जी काही दुसरी हार्वेस्टिंग आहे ती साधारणतः 50 ते 60 क्विंटलपर्यंत प्रति एकरी आपल्याला याची हार्वेस्टिंग मिळू शकते, म्हणजे यातून फळं मिळू शकतात 50 ते 60 क्विंटलपर्यंत. सर्वात महत्त्वाचा विषय हा येतो तो म्हणजे याची लागवड कधी करावी. तर मंडळी याची लागवड जी आहे ती साधारणतः आपण जून ते फेब्रुवारीपर्यंत करू शकतो, कारण त्या टायमिंगमध्ये जर आपण लागवड केली तर पीक फास्ट वाढतं. कारण पावसाळ्यामध्ये आपल्याला माहितीच आहे की पिकांची वाढ फास्ट होते, हवामान चांगलं असतं, त्यामुळे जून ते फेब्रुवारीच्या दरम्यान आपण याची लागवड करू शकतो, हे योग्य हवामान आहे. तर मंडळी आता यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे याच्यावर खर्च किती होतो. तर मंडळी हे जे पीक आहे आपण एकदाच लावायचं आहे, एकदा लावल्यानंतर आपण याची 20 वर्ष याची फळं घेऊ शकणार आहे आणि विकू शकणार आहे. तर मंडळी याचा आपण टोटल खर्च किती येतो ते पाहूया. मंडळी याचं जे काय उत्पन्न आहे ते पहिल्या 4 ते 5 वर्षापर्यंत 50 ते 60 क्विंटल प्रति एकर याचं उत्पन्न मिळतं. त्यानंतर मंडळी याचं उत्पन्न हळूहळू वाढत जातं. साधारणतः 5 वर्षाच्या पुढे आणि 15 वर्षापर्यंत याचं साधारणतः 60 पासून पुढे 80 ते 90 क्विंटलपर्यंत उत्पन्न वाढतं. तर मंडळी हे आपण ड्रॅगन फ्रूट शेती करत आहोत, तर त्याचा जो काय रेट आहे तो काय आहे, तर निश्चितच त्याबद्दलही माहिती पाहूया. मंडळी ह्या ड्रॅगन फ्रूटचा रेट मार्केटमध्ये पर केजीचा साधारण 100 रुपये प्रति किलो आणि जास्त शॉर्टेज असेल तर ते 200 रुपये किलोपर्यंत सुद्धा जाऊ शकतो. जर का मंडळी आपल्याला प्रतिवर्ष 60 क्विंटल उत्पन्न मिळत असेल तर 60 क्विंटल म्हणजे 6000 किलो, तर 6000 किलोला जर का मंडळी आपण दर हा 120 रुपये पकडला तर 6000 × 120 कॅल्क्युलेशन केलं तर जवळजवळ 7 लाखापर्यंत आपल्याला प्रति एकर उत्पन्न मिळू शकते. हे आपण साधारणतः कॅल्क्युलेशन केलेले आहे. तर आपल्याला 60 क्विंटलला जर दर 120 रुपयाने प्रति किलोने मिळाला तर आपल्याला प्रतिवर्षी या शेतीमधून 7 लाखापर्यंत प्रति एकर उत्पन्न मिळू शकतं. जर का मंडळी आपल्याला हे 60 क्विंटलनं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर एवढे 7 लाखापर्यंत येते. तर जर का मंडळी आपल्याला 80 क्विंटल प्रति एकर जर उत्पन्न मिळालं तर आपल्याला त्याचं जर आपण 80 क्विंटलचा जर आपण 8000 किलो × 120 कॅल्क्युलेशन केलं तर आपलं जवळजवळ 9 लाखाच्या वर उत्पन्न जातं प्रति एकरी प्रतिवर्षाचं. तर निश्चितच मंडळी जास्त उत्पन्न देणारी शेती आहे, परंतु यासाठी आपण व्यवस्थित प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे, व्यवस्थित त्या शेतीबद्दल ज्ञान घेणं गरजेचं आहे. आणि असे ज्ञान घेतले, व्यवस्थित पाहिलं, प्लॉटला व्हिजिट केल्या तर निश्चित आपण ही शेती करून यामधून चांगले उत्पन्न घेऊ शकणार आहे. तर मंडळी ड्रॅगन फ्रूट शेतीमधून आपण साधारणतः 7 लाख ते 10 लाख याच्या दरम्यान प्रतिवर्ष उत्पन्न घेऊ शकणार आहे. तर मंडळी ही शेती करायची असेल तर आपण जरूर आपल्या जवळच्या भागातील ड्रॅगन फ्रूट शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या प्लॉटला भेट देऊ शकता आणि भेट देऊन याविषयी सविस्तर माहिती घेऊ शकता. अधिक त्याच्यातील छोटे छोटे काय बारकावे असतात त्याची माहिती घेऊ शकता आणि त्यांच्याकडूनच आपण
त्याची रोपे घेऊ शकता आणि आपल्या शेतामध्ये लागवड करून याचे चांगले उत्पन्न घेऊ शकता। तर मंडळी साधारणतः आपण याचा विचार करू शकता आपल्याला खर्च किती येतो, तो डांबांचा किती खर्च होतो, त्याची रिंगचा किती खर्च येऊ शकतो, आपण ते कॅल्क्युलेशन करू शकता। आपल्या भागामध्ये किती दर आहे 5 ते 6 फुटी डांबाचा आणि त्याला किती रुपयास आपल्याला मिळू शकतो। जर आपण जास्त प्रमाणात घेतले तर निश्चितच स्वस्तात मिळतील आपण आणि रिंगा स्वस्तात मिळतील आणि त्याचं कॅल्क्युलेशन फक्त केलं तर आपल्याला किती खर्च होऊ शकतो हे आपण करू शकता। तसेच मंडळी हा जो खर्च आहे तो फक्त आपल्याला पहिल्या वर्षीच करायचा आहे। उंच बेड बनवायचे आहेत आणि डांब आणि रिंग लावायचे आहेत आणि पहिल्या वर्षीच आपल्याला त्याच्यात जी काय रोपे आहेत त्याच्यावर खर्च करायचा आहे। पहिल्या वर्षी खर्च केल्यानंतर त्यानंतर आपल्याला कोणताही खर्च करावा लागत नाही, प्रत्येक वर्षी उत्पन्न मिळू शकणार आहे। तर मंडळी जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि अजूनही आपण आपल्या शेती गुरुजी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल